औरंगाबाद जिल्ह्यातील 861 ग्राम पंचायतीमध्ये काल रात्रीपर्यंत पाणीपट्टी आणि मालमत्ता कर 1,69,00,000 रुपये वसूल करण्यात आला आहे. परंतु ग्रामसेवकांमध्ये कामबंद आंदोलनामुळे वसुली कामावर परिणाम होत आहे. ही माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वसुदेव साळुंके यांनी एमसीएनशी बोलताना दिली. केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या सूचना जशा प्राप्त झालेल्या त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व 861 ग्रामपंचायतीमध्ये कर वसुली करण्यासंदर्भाच्या आम्ही सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने 1,000 आणि 500 नोटा ज्या की सध्या आपल्या चलनाच्या बाहेर आहेत ते स्वीकारण्यासंदर्भातल्या सूचना आम्हाला केंद्र शासनाकडून तसेच शासनाकडून प्राप्त होत्या. त्या अनुषंगाने आम्ही एक मोहीम हाती घेतली. स्वतः माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आडदळ सर, मी, आमचे गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, त्यांची टीम सर्व फिरलो आम्ही. त्यामध्ये विस्तार अधिकारीसुद्धा सोबत होते. आम्ही मागील 4-5 दिवसामध्ये जवळपास 1,69,00,000 वसुली केलेली आहे. यामध्ये सर्वच तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. लोक जुन्या 100 नोटा उपलब्ध नसल्यामुळे 500 आणि 1,000 नोटांचा कर भरण्यासाठी वापर करत आहे. त्यामध्ये सध्या आम्हाला एकच अडचण येत आहे की ग्रामसेवक संघटना सध्या कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे, म्हणून थोडीशी अडचण येत आहे. अदरवाईज चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला लोकांकडून मिळत आहे. लोकांना मी एकच विनंती करेल की त्यांनी त्यांच्याजवळ उपलब्ध असलेल्या 1,500 नोटा बँकेमध्ये लाईनमध्ये न लागता ग्रामपंचायतचा आपला जो काही कर भरणा आहे, घरपट्टी, पाणीपट्टी, ते तात्काळ भरणा करण्याची कारवाई करावी, ही विनंती.